नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते ठळक बातम्या उपराष्ट्रपतीपदी एम व्यंकय्या नायडू यांची निवड नीती आयोगाच्या अध्यक्षपदी अर्थतज्ञ कुमार यांची नियुक्ती बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपहार प्रकरणी तपावाला बळी न पडता तपास अहवाल सादर करण्याचे तसंच गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यात मुख्य सूत्रधारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आणि दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलो ऑनची नामुष्की दुसऱ्या डावात दोन बाद दोनशे नऊ धावा भारतीय जनता पक्षाचे एम व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील काल झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी आपले प्रतिस्पर्धी विरोधी आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांचा दोनशे मतांनी पराभव केला नायडू यांना पाचशे सोळा मतं तर गांधी यांना दोनशे चौवेचाळीस मतं मिळाली एक जुलै एकोणीश एकोणपन्नास रोजी आंध्रप्रद्रातल्या नेल्लोर जिल्ह्यात जन्मलिंकय्या नायडू यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारण तसंच समाजकारणात उडी घेतली भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचं तसंच भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेल्या नायडू यांनी वाजपेयी सरकारमध्ये ग्रामीण विकास तर मोदी सरकारमध्ये नागरी विकास आणि माहिती प्रसारण मंत्रीपद भूषवलं आहा नायडू यांना उमेदवार उमद्वार गोपालकृष्ण गांधी विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य तसंच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहित अकरा ऑगस्टला नायडू उपराष्ट्रपती पदाची शपथ दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी काल अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के झालं एकूण सातशे पंच्याऐंशी मतदारांपैकी चौदा जणांनी मतदान केलं नाही मतदान केलेल्या सातशे एकाहत्तर खासदारांपैकी अकरा जणांची मतं बाद झाल्याची माहिती महासचिव तथा निवडणूक का अधिकारी शमशेर के शरीफ यांनी दिली नीती आयोगाच्या अध्यक्षपदी अर्थात कुमार यांची नियुक्ती झाली आहे अरविंद पनगडिया यांनी राजीनामा दिल्यानं ही नियुक्ती करण्यात आली आहे विविध वित्त वरिष्ठ पदावर काम केलेल्या कुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं घाटकोपर इथं मेहता यांच्या निवासस्थानाबाहेर काल धरणं आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांच्यासह सा आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटका केली एमपी मिल झोपडपट्टी पुनर्वसनात घोटाळा आणि मुंबईतील अन्य ठिकाणच्या प्रकल्पात घोटाळा केल्याचे मेहता यांच्यावर आरोप आहेत गेल्या दोन दिवसांपासून मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानभवनात विरोधी पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला त्यानंतर आता विधानभवनाबाहेरही या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपहार प्रकरणात तपासणी पथकानं दबावाला बळी न पडता तपास करून अहवाल सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आहेत या प्रकरणातले माजी संचालक अधिकारी कर्मचारी यांच्या मालमत्तांवर पोजा टाकावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या अपहरणासंदर्भात दाखल दोन याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आदेश दिले आहेत गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यात मुख्य सूत्रधारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आहेत परभणी उस्मानाबाद बीड लातूर नांदेड अकोल्यासह सहा जिल्ह्यातल्या अंदाजे एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या नावे बोगस कागदपत्र जोडून तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पीक कर्ज उचलण्यात आलं होतं या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत दोन हजार चौदा पंधरामधल्या पीक नुकसान भरपाई निधी वाटपात दोन कोटी त्र्याण्णव लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातल्या खटावचे तत्कालीन तहसीलदार आणि नंदुरबारचे सध्याचे उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे यांच्यासह दोघांवर साताऱ्यातल्या वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आह कांबळ यांनी शेतकऱ्यांना निधीवाटप न करता तो विविध बँका आणि पतसंस्थांमधल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करत ती रक्कम काढून घेतली होती हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित हे के बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे वसंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती राजू पाटील नवधरे आणि उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास ठराव काल त्रिराविरुद्ध शून्यमतानं संमत करण्यात आला या बैठकीत अविश्वास दा ठराव दाखल कलिही संचालक सभागृहात उपस्थित होते यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी काम पाहिलं दरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीपूर्वी नवधर यांच्या समर्थकांनी बैठकीसाठी जाणाऱ्या संचालकांच्या वाहनांवर दगडफेक केल्यानं आठ जण जखमी झाले या संचालकांना पोलीस बंदोबस्तात सफस्थळी आणण्यात आलं भारत आणि श्रीलंकरम्यान कोलंब इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलो ऑनची नामुष्की ओढवली सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव एकश्र्याऐंशी धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं श्रीलंकेला ऑन दिला दिवसभर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद दोनशे नऊ धावा झाल्या उमेश यादव आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला डावानं पराभव टाळण्यासाठी अद्याप दोनशे तीस धावांची आवश्यकता आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या अलियाबाद या गावाला राज्य शासनाचा स्मार्ट ग्राम योजनेतील जिल्हास्तरावरचा चाळीस लाख रुपयांचा प्रथम क्रमांक मिळाला आहे अलियाबादच्या ग्रामपंचायतीला आयएसओ दोन हजार एकचं मानांकन मिळालं असून संपूर्ण संगणकीकृत असलेल्या या ग्रामपंचायतीत दाखले प्रमाणपत्र आदींसाठीही संगणकाचा वापर केला जातो गावात सौर पथदिव घनकचरा व्यवस्थापन पाणलोट विकासाची कामं तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात दीडपट वृक्ष लागवड झाली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतल्या नऊ ऑगस्टच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल उस्मानाबाद तसंच तुळजापूरमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी सहभागी झाले होते यावछी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा दळगाव जळगावहून औरंगाबादकडे स्वयंपाकाच्या गॅसचं सिलेंडर घेऊन येणाऱ्या भारत गॅस कंपनीच्या ट्रकला अचानक आग लागून स्फोट झाला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली यात सर्व सिलेंडरचा एकामागे एक स्फोट होत गेल्यानं आसपासचा परिसर दणाणून गेला, गेला होता जामनेर जळगाव सिल्लोड इथून अग्निप्रतिबंधक बंब बोलावून ही आग विसवण्यात आली रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा होतोय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी जादा एसटी बस सोडण्याचं नियोजन कलि आहे बसस्थानकं बस थांबे इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी से सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत लातूर इथल्या केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रातल्या तेराव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य तथा पोलीस उपमहानिरीक्षक डी जे सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झाला यावेळी एकशे सत्तर जवानांना सेवा आणि समर्पणाची शपथ देण्यात आली जवानांनी पथसंचलन करून अधिकाऱ्यांना मानवंदना दिली दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं काल दिवसभरात विशेष तपासणी मोहीम राबवून विना तिकीट प्रवास करणाऱ्या चारशे चौतीस प्रवाशांकडून एक लाख शेहेचाळीस हजार रुपये एवढा दंड वसूल केला अनियमित प्रवास तसंच परवानगीपेक्षा जास्त समान असलेल्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली उपराष्ट्रपतीपदी एम व्यंकय्या नायडू यांची निवड नीती आयोगाच्या अध्यक्षपदी अर्थतज्ञ रवी कुमार यांची नियुक्ती बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपहार प्रकरणी दबावाला पळी न पडता तपास अहवाल सादर करण्याचे तसंच गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यात मुख्य सूत्रधारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आणि दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलो ऑनची नामुष्की दुसऱ्या डावात दोन बात दोनशे नऊ धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी दहा वाजता